नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आलेला आहे। हवामानात बदल झालेल्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील असा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरमध्ये आंध्र प्रदेश आणि ओडिशालगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह अरबी समुद्रातील हवामान बदलामुळे पुढील 4 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर विदर्भामध्ये महाराष्ट्र देखील जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे। याच काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीताशी 50 किमी वेगाने वारे वाहतील, परिणामी मच्छीमाराने समुद्रात उतरू नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे। हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। कमी दाबाच्या पट्टा क्षेत्रासह हवामानात होणाऱ्या बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास यंदा उशिराने सुरू होईल। दरवर्षी 15 सप्टेंबर आसपास मान्सून राजस्थानमधून परतीचा पाऊस सुरू करतो, मात्र यंदा त्याच 15 दिवसाच्या विलंबनाची शक्यता आहे। पावसाने मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढले। 24 तासात कोकण, गोवा, जोरदार मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली। तर 14 सप्टेंबर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल व 15 सप्टेंबर मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल। 16 सप्टेंबरमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, राज्याला आणखीन वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामानात झालेल्या बदलामुळे पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनचा मारा कायम राहील असा अंदाज दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।